हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे कैरीचं पन्ह. पन्ह्यासाठी आपण 3 कैऱ्या घेतल्या आहे. सगळ्यात आधी आपण कैरीची सालं काढून घेणार आहे आणि एकदम आंबट अशी कैरी घेतलेली आहे. सगळ्या कैऱ्यांची आपण सालं काढून घेतली आहे. आता आपण त्याच्या फोडी करून घेणार आहे. एकदम पूर्ण गर काढून घ्यायचं आहे. कोयला जेवढा मगज राहिलेला होता तो सगळा आपण काढलेला आहे सुरीने. असंच आता आपण बाकीच्या कैरीचे पण फोडी करून घेणार आहे. शकते आपल्या तिन्ही कैरींच्या फोडी करून झालेल्या आहे. आपल्याला पन्ह करण्यासाठी फोडी उकडून घ्यायची आहे. सर्व फोडी मी पॅनमध्ये घेतलेल्या आहे आणि आता त्याच्यात थोडं पाणी घालणार आहे आपण. जस्ट कैऱ्या अगदी बुडतील इतकंच पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता आपण याला गॅसवर शिजू देणार आहे. बघू शकताय थोडंसं मऊ झालेलं आहे. आता पुढे एकदम छान व्यवस्थित शिजलेले आहे, एकदम मऊ झालेलं आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. एक बाउल भरून एकदम फोडी आहे. आता साखरेचा पाक करायचा आहे. ज्या बाउलने मी कैऱ्या मोजून घेतल्या आहेत त्याच बाउलने 1.5 पट साखर घेतलेली आहे. म्हणजे एक बाउल जर कैरी होती तर 1.5 बाउल मी साखर घेतली आहे आणि अगदी साखर बुडेल इतकंच पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याचा पाक होऊ द्यायचा आहे. हळूहळू साखर विरघळत आहे, बघू शकताय तुम्ही. साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहे आणि पाक थंड व्हायला ठेवलेला आहे. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेल्या फोडी घेतलेल्या आहे. त्यामध्ये 1 टीस्पून आपण जिरं पावडर घातलेलं आहे, 1 टीस्पून काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि 1 टीस्पूनच काळं मीठ घातलेलं आहे मी. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेणार आहे. अशी पेस्ट करून घेतली आहे आपण. आता ही सगळी पेस्ट आपण जो पाक करून ठेवला होता त्यामध्ये टाकणार आहे. पाक थंड झालेला आहे आपला. मिक्सरच्या भांड्यातून सगळं काढणार आहे व्यवस्थित गर. व्यवस्थित निपटून आपण सगळं गर काढून घेतलेला आहे, बघू शकताय. आता आपण ते व्यवस्थित मिक्स करणार आहे. असं मिक्स करायला थोडा वेळ लागतो. गर आणि पाक मिक्सरमधून फिरवून घेतला तरी चालेल, म्हणजे तो पटकन एकजीव होऊन जातो. आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, बघू शकताय. आता आपण गॅसवर पुन्हा 5-7 मिनिट हा गर होऊ देणार आहे. स्पॅटुलाने कंटिन्युअसली आपण फिरवत राहणार आहे. आता छान कलर येण्यासाठी याच्यामध्ये मी येल्लो फूड कलर टाकते. कलर टाकून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पन्ह्याला एकदम छान रंग येतो. हळूहळू गर उकळायला लागलेला आहे. मी गॅस सिम केलेला आहे. गर व्यवस्थित उकळलेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहे. पन्ह्याचा गर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि आता ते बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे. सगळा गर आपण बाटलीत ओतून घेणार आहे. बघू शकताय 1 पाऊंड बाटली हा गर तयार झालेला आहे. आता पन्ह करण्यासाठी सगळ्यात आधी आपण ग्लासमध्ये आईस क्यूब टाकणार आहे. अजून थोडे टाकणार आहे आपण. एकदम थंड असं पन्ह तयार करायचं आहे आणि हा पन्ह्याचा जो गर तयार केला आहे त्याचे आपण 3-4 टेबलस्पून टाकू. असा पन्ह्याचा गर तयार करून ठेवल्यावर वेळेवर फक्त पाणी ॲड करून आपल्याला पन्ह करता येतं पटकन. आता आपण पाणी टाकून घेणार आहे ग्लासमध्ये आणि आवश्यकता वाटली तर थोडंसं चिमूटभर फक्त मीठ घालायचं. एकदम मी कैरीच्या फोडी घातलेल्या आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपलं पन्ह तयार झालेलं आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.